जय सच्चिदानंद, जय सद्गुरु। काय हे ऐश्वर्य, नाहीतर तो भिकारणा एकनाथ बसतो आपली समतीची बडबड करी। एकनाथ धर्मभ्रष्ट। हो धर्मभ्रष्ट हो या एकनाथानं ब्राह्मण वाणी केली टांबोली महार मां बायका पुरुष भेदाभेद काही ठेवला नाही मुळी। तो उठला तो चालला एकनाथाकडे, मोठा महात्मा झाला आहे, प्राकृतात सार ज्ञान आणून भागवत धर्माचा प्रसार करता आहे ना। तो बरोबर आहे सद्गुरु, सद्गुरु सद्गुरु। आपण काहीही म्हणा इनामदार साहेब, पण रायतेच्या बेदिलीला एकनाथच जबाबदार आहे। महारापुरापासून सर्वांना सारखेपणानं वागून समतेचं उखूळ भरवलं आहे ना त्यांच्या डोक्यात त्या एकनाथानं। नाथ, नाथ म्हणजे देव आहेत आम्हा पायदळी पडलेल्यांचं। क्यो महात्मा होता म्हणून आमची ही पार परत दिसली आम्हाला, नाहीतर वाळवंटात तडफडून शान मेली असती तरी बी दाद घेतली नसती कुणी तिची। एकनाथाचा मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटायची वेळ आली आहे मला। आई, गावातली सारी विद्वान आणि प्रतिष्ठित मंडळी बाबांना वाटेल तशी नावं ठेवत आहेत, दाद तरी आहे का तुम्हाला याची? नसायला काय झालं, आमचे कान काही झाकून नाही घेतले आम्ही, आणि घेतले तरी आम्हाला ऐकू येईल असं मुद्दाम बोलणारे परोपकारी सज्जन आहेत। आई, आजपर्यंत मी काही एक न बोलता स्वस्थ बसलो, पण आज बाबांना आम्ही चांगलं भरपूर बोलून घेणार आहे, असा जाऊन चांगली कान उघाडणी करतो त्यांची। पंडित, पंडित भाव तो दे भाव तो दे भाव तो भाव तो दे आरती संदे भाव के कारण भाव
नाथांची कान उघडणी करायला आला होता ना आपण, नाही म्हटलं नाथांची पूजा आटोपून बराच वेळ झालाय तेव्हा आपली आठवण करून दिली. ही चोर जाई चोर कसली चोरी केली हे ना फुलांची? आज 8 दिवस झाले रोज सकाळी पाहावं तो आमच्या मठाच्या बागेतली फुलं चोरीला गेलेली, भली पकडली आज. वा वा, फुलांची चोरी पकडण्याच्या या तुमच्या पराक्रमाबद्दल स्वर्गातून देव फुलं उधळणार असतील तुमच्यावर. नाथ स्वराचा कांगाखोर काठीला उतवाल चावडीवर नेऊन चांगले फटके मारवणार होता मी हिला. अरे 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 अरे, फुलांच्या चोरीला फटक्यांची शिक्षा. या आत्मापान परमेश्वर तुमचे आमचे गुन्हे मोजू लागला तर काय अवस्था होईल आपली? हजारो दिन दुबळे बांधव अन्न वस्त्रावातून तडफडत असता आयुष आरामात लोळणारे आपण परमेश्वराच्या घरी चोरच नाही का ठरत? त्याबद्दल केवढं दारुण शासन मिळालं पाहिजे आपल्याला. अजानपो काय करणार हिला तुमचे कायदे? जाऊ द्या बिचारीला. अरे महार, देवासाठी फुलांची चोरी केली म्हणून दगडाने मारलं तिला या भूदेवाने. नाथ किती चिंता आम्हा गरिबासाठी, थोरा मोठ्यानी आम्हाला पायाखाली तुडवायचं आणि आम्हाला लाता मारताना त्यांचं पाय दुखलं म्हणून आम्ही त्यांची माफी मागायची. हीच आमची पायरी, थरणीवरची धूळ माणसानी पायाखाली तुडवावी म्हणच केली आहे ना देवान. एवढा कटु अनुभव पण किती गोड शब्दात बोलून दाखवलास.
देऊन चुरगळून टाकली सारी फुलं. नाथासाठी आणली होती मी ती. नाथ आता कशी चालतील ही तुमच्या देवाला. उगी बाळ उगी, रडू नको साशी. मी वाहीन बरं तुझी फुलं माझ्या देवाला. मग तर झालं ना, हास बरं आता, हास हास. बाबा जाती हमी, पण देवाला माझी फुलं घाला बर का. बर. आणि त्याला म्हणाव फुलं चुरगळली असली तरी रागावू नको ह जाईवर. होय बाळ, सांगेन बर. जाऊ मी. ये, ये, ये. आई आता मात्र कळत झालं, बाबांच्या समतेची मजल महारांची पोरं घरात घेण्यापर्यंत. महारांची पोरं खरंच का ब्राह्मणांच्या आणि महारांच्या मुलात काही फरक असतो पंडित? आई, शुचिरभूत ब्राह्मणाच्या मुलात आणि उकिरड्यावर लोळणाऱ्या महाराच्या पोरात तुला काहीच फरक दिसत नाही? नाही बा, त्यांना उकिरड्यावर लोळायला कुणी लावलं? देवानं खात नाही. हो ना, अशून्य माणसांचं पुण्यकृत्य आहे. आई, हा भावनेचा प्रश्न नाही. समाजाची धडी नीट राहावी म्हणून ही विषमता प्रत्यक्ष श्रुतीस्मृतीने निर्माण केली आहे. आई, आपण ग्रस्त आहोत, ब्राह्मण आहोत, समाजाच्या सुव्यवस्थेची जबाबदारी आपल्यावर आहे. बाळ, तू विद्वान आहे, सर्व शास्त्रांचं अध्ययन केलेला पंडित आहे, पण बाळ, विद्वत्ता आणि शहाणपण यात फार अंतर असतं. पाहत्या पाण्याच्या प्रवाहावर लिहिलेली अक्षरं तळावर उमटतील का? आई, मी तुझ्याशी वादविवाद करत नाही. मी तुला स्पष्टच विचारतो, बाबांच्या या भ्रष्टाचाराला तुझी संमती आहे? महारापुरापासून वाटेल त्यानं आपल्या या घरात घुसावं असं तुला वाटतं? साईनं आपल्या घरात वाटेल तसं वावरावं हे तुला पसंत आहे? हो, तसा तू तशीच माझी जाई. विषमतेच्या कल्पनांचे काटे तिच्या कोवळ्या अंतःकरणाला पोहोचू नये म्हणून ते किती बरं काळजी घेतात. आणि बाळ, तू सुद्धा त्या पोरीला तिच्या हलक्या जातीची जाणीव देऊन जराही दुखवता कामा नये. आई, शपथ आहे तुला माझ्या गळ्याची. धरणीवरची धूळ माणसानी पायाखाली चढवण्यासाठीच केली आहे. देवा, देवा, जया भणती नीच वर्ण स्त्री शूद्रादी हीन जन, जया भणती नीच वर्ण, जया भणती नीच वर्ण स्त्री शूद्रादी हीन जन, स्त्री शूद्रादी सर्वाभूते सर्वाभूते भवते निजाठादि कायन, निजाठादि कायन, निजाठादि कायन, जया वनते नीच वर्ण, जया वनते नीच वर्ण, नीच कोठुनी जन्मदा, नीच कोठुनी जन्मदा, पंचभूता हे गला खाला, पंचभूता हे गला खाला,
सच्चिदानंद सच्चिदानंद धर्माचा पापी आप्तवाक्य प्रमाण मानल पाहिजे. आमच्या सारखे विरक्त विद्वान तपस्वी धार्मिक बाबती इतले आप्त या गोष्टी बोलण्याचा अधिकार आमचा. आमचा एकनाथा सारख्या अज्ञानी ग्रस्थाश्रम्याचा नव्हे. सच्चिदानंद सच्चिदानंद चातुर्वर्ण व्यवस्था आमच्या धर्माचा पाया आहे. सनातन धर्मात विषमता आहे हा प्रवचन रंगात आलं बरं का. यावनी डोळे मिटले स्वामींनी ज्या कल्पनाने दिपलेल्या सुधारकांनी ही खोटी कोहेकुई चालवलेली आहे. आम्हीही यावनी धर्माचा अभ्यास केला आहे पण तो त्याच खंड आणि सनातन धर्म तत्व विचारांचं मंडन करण्यात एकनाथाच्या कीर्तनाला असा रंग भरलाय म्हणता. चातुर्वर्ण मया सृष्टम तिकडंच असं प्रत्यक्ष भगवत वाक्य ही चारपट पंजरी रोजचीच आहे. मध्येच कसं उठायचं बघ वाईट दिसत ना ते कोण बघताय. चला की चला बाहेरच्या आक्रमणाच्या बावटळीने आमचा सनातन धर्म आदरला नाही पण त्याला आता आतूर पोखरणारी जी ही कीड लागली आहे तिचं स्वरूप फार भयंकर आहे. सुमारे 2 शतकापूर्वी ज्ञानेश्वर नावाच्या एका संन्यासाच्या पोरानं गीर्वाण भाषेत असलेलं सनातन धर्माचं रत्नभांडार प्राकृताच्या उत्तरड्यावर फेकून लोकांचा कर्मसंगी अज्ञानचा बुद्धिभेद करण्यास सुरुवात केली. स्त्री शूद्राधिकांना ब्रह्मज्ञानाचे अधिकारी ठरवून भक्ती मार्गाच खूळ सुरू केलं. हीच परंपरा एकनाथ आपल्या या कावी या दक्षिण काशी विद्वानांच माहेर घर म्हटलं जाणाऱ्या या प्रतिष्ठान नगरी गुरुजी चालवतो आहे. गुरुजी निरूपणाच्या भरात डोळे मिटून घेतल्यामुळं सभामंडप केव्हाच रिकामा झाला ध्यानातच नाही झाला आपल्या. आणि गड्ढ्यात तू कुठे उकेडे फुंकीत होता कुठे होता तुझं लक्ष कुठे गेले सारे लोक. मला वाटत एकनाथाच्या कीर्तनाला गेले असतील. काय एकनाथाच्या कीर्तनाला
पण आमचं प्रवचन बंद पाडू. छे 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 आपलं प्रवचन बंद पडण्याचं काही कारण नाही. सर्व श्रोते गेले तरी अस्मादिक आहेत ना आपलं व्याख्यान ऐकायला. चालू द्या चालू द्या. प्रतिष्ठा नगरी चालवतो आहे. पुढ सच्चिदानंद नीच वर्ण त्रिशूलानिहीनचर सर्वाभूमि देववते नीचाठानि कायनने. आई बापाना जशी आपली मुलं लहान मोठी वेडी खुळी हीन दीन कशीही असली तरी सारखीच प्रिय वाटतात तशीच देवाला सर्व माणसं सारखीच आवडतात. त्याच्या विराट स्वरूपामध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेली आहे. प्रभूची कृती प्रभूची कृती सारी नाटक तो विस्तारे मेरा नाटक तो विस्तारे प्रभु की कृति प्रभु की कृति सारे प्रभु के प्रभु झाला बहु रूपी प्रभु झाला बहु रूपी उत्पत्ति स्थिति लय तारे उत्पत्ति स्थिति लय तारे स्वरभो रविशज अंबर बारे स्वरभो रविशज अंबर बारे अनंत भुवने देव मंदिरे अनंत भुवने देव मंदिरे प्रभु के कृति के सारे प्रभु प्रभु के कृति के सारे प्रभु खगपन्नगनग सरिता तारा खगपन्नगनग सरिता तारा देव देवता यक्ष अप्सरा देव देवता यक्ष अप्सरा संगीतादिक सकल कलांचा उत्पादक गिरधार तेज समीरण दे
मगता जग मनु दे समझावे मगता जग मनु दे समझावे उच्च नीचता भयकारी उच्च नीचता भयकारी प्रभु की प्रीति ही सारे प्रभु अग ही तर पिंगला वेश हो पण अगदी भक्ती भावन कीर्तन ऐकत असते हो स्वामींची समाधी लागली चला चला बाहेर चला बाहेर बाहेर चला बाहेर गुरुजी इनामदार साहेब आणि त्यांची मंडळी आले दर्शनाला सच्चिदानंद गुरुजी बाहेर ब्राह्मण मंडळी आली आहे दाना दुसऱ्या दालनात बसून ठेव मागा होऊन घेऊ गाठ त्यांच्या सच्चिदानंद मंडळी आली होती चर्चा करण्यासाठी आपण आला म्हणून बाहेर बसवलंय जरा त्या सारख्या माणसांच्या झुंडीच्या झुंडी येत जात अर्थात येणारच येणारच या आमच्या पिंगला अंबाई परमार्थाकडे लक्ष मागणे यांचं आज काम येत आपण दर्शनाला संध्याकाळच्या आरतीच्या वेळी ब्राह्मण मंडळी विचारत आहेत जाऊ का आम्ही इनामदार साहेब हा आमचा शिष्य करील या नागरापर्यंत जाईन मी एकटी सोबत कशाला इनामदार साहेब त्या ब्राह्मण मंडळींचं आपल्याशी थोडस काम आहे ठीक जा रे बोलाव त्या आज इकडं कुणीकडं स्वामींचा उपदेश घ्यायचा विचार आहे वाटत आग लाव त्यांच्या उपदेशाला असच का म्हणजे स्वामींचे सारे श्रम फुकटच गेले म्हणायचे बर आज कुणी ब्राह्मण मंडळी आली आहेत का होतात आणि काहीतरी खलबत्त होणार आहेत मोठी बर श्रीमंत आम्हा सनातन्यांना आता आपलाच आधार आहे आपण आश्वासन दिलो म्हणजे ह्या ब्राह्मण मंडळींची तेवढी खात्री पडेल आणि एकनाथाची अडवणूक करायला ते तयार होतील नाही तर आम्ही त्याच्याशी पटकून वागायला लागावं आणि धर्माचा अभिमान आहेच आम्हाला पण व्यवहार विसरता येत नाही किती झालं तरी एकनाथ म्हणजे मोठं प्राप्तीचं कुळ आहे मी आपलं एवढं सांगायला आलो होतो उद्या नाथांच्या घरच श्राद्ध आहे आता चालू दे आपलं एकनाथ पुराण
सच्चिदानंद काय साधारण जाण्याचा बेत आहे वाटतो. पास एकनाथाची आडवणूक करायला ही छान संधी मिळाली आहे. काय काकू झाला की नाही स्वयंपाक तयार? ब्राह्मणाने उशीर केला हे पथ्यावरच पडलो म्हणायचं तुमच्या. अगदी संत बुवा होता उशीर उशीर म्हणून अर्थ आहे नाट्य एखादं काम करायला की घे पण पाठला पैस पळायला लागेल. हा थटिंगण पळायला असणार ना म्हणजे झालं पोळ्या म्हणून रोडगे करून ठेवील रोडगे. रोडगे हा रोडगा 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 वाजिन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाजिन तुला. खरूज येऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. पंडित माझ्याने कळून दिली अजून ब्राह्मण आले नाही तू तरी पहा काय झालं आहे ते. आई कृपा करून तेवढं मला सांगू नको. बाबांच्या वर्तनामुळं गावातले सारे लोक बिथरले आहेत तेव्हा तूच मला या भांगडीत पाडू नको. येतात तरी कवा ही बामन माझ्या तर पोटाची दांती झाल्या बघ. दांती झाली या तर पोटात काट भरायचं आहेच आपल्या नशिबात. आपल्याला आवाजन थोडेच दिलं होतं कुणी. कोण देणार बा आपल्यासनी आवाजन पण हे पोट लागलं या ना पाठीशी ते अंतया वडून भवत उष्ट्या मास्त्याच्या आसन. काय गोड वास येतोय आपण. अरे वास कसला घेतोय आज आपल्या बालाभी कंदी चाकायला मिळायचं नाही असलं जेवण उद्या जन्मात. जेवण राहिलं पण उष्टी तर मिळू द्या वागतावर. देवा काय गुन्हा केला होता तुझ्या घरी गुन्हा बसती उष्टी बी वक्तावर चाटा यदी ना गुन्हा. देवा खरोखरच काय गुन्हा केला होता या बिचाऱ्याने. नाही सांगा तुमच्या मंडळींना जेवायला उठायला असं कुठं झालं या धनी. बामनं आधी आम्ही जेवायचं का काय झालं जेवलं म्हणून. असं कसं होईल किती झालं तरी आम्ही त्यांच्या उष्ट्याचं मिराजदार. उष्ट्याचे मिराजदार उष्ट्याचे मिराजदार कोणी ठरवलं हे. नाही देवाच्या घरी लहान थोर हात येत नाही. ब्राह्मणाआधी महाराणा जेवायचं नाही
का ब्राह्मणाला भूक लागते आणि महाराणाला हे का लागत? भूक महाराज ती भूक नाही, मी तुमचं काही काय करणार नाही. चला बरं. श्रीखंड्या, यांची पानं मांडायची व्यवस्था करा की. यांची? हो यांची. हा चला चला, पानं वाढायची तयारी करा. का रे? ब्राह्मण आले वाटतं. ब्राह्मण कुठचेच आहे? महार आले आहे. महार? नाथाने त्यांची पानं वाढायला सांगितलं अगोदर. ब्राह्मणांच्या आधी महाराजी पानं? खर सकाळपासून तिष्ठत बसले आहेत बिचाऱ्या अन्नाच्या आशेने. कुखेला अगदी खाऊन गेले असते. श्रीखंड्या, त्यांच्या घरच्या मंडळीने देखील बोलावतील. किती हवं तितकं अन्न तयार आहे घरात. ब्राह्मणाच्या आधी महाराणा जेवायला घालणार. भ्रष्टाकार भ्रष्टाकार. ना धन्य तुमच्या धैर्याची. येते नेने दाती लघु गुरुदानी दाती येते नेने दाती लघु गुरुदानी दाती निशे दिने जने आम्ही गेलो नाही म्हणून अडून थोडाच राहणार आहे तो एकनाथ. वेळ पडली तर श्राद्धाचा भेद देखील रद्द करील तो. शक्य नाही एकनाथ.
कितीही अधार्मिक असला तरी आपल्या पितरांना उपाशी ठेवण्याची त्याची छाती नाही. ब्राह्मणाशिवाय तो श्राद्ध कसं पार पाडणार? नाक मुठी धरून आपल्या पायाने चालत येईल तो इथं. उतावळेपणानं ही संधी गमावली तर संपलं सारं तुमचं वर्चस्व. आणि आता तरी काय राहिला आहे? तिकडे तो एकनाथ तुम्ही आला नाही म्हणून तुमच्यासाठी तयार केलेलं श्राद्धाचं अन्न महाराणा जेवायला घालतो आहे. झालं, मी म्हणालो तसंच झालं. जेवणापरी जेवण गेलं आणि दक्षिणेपरी दक्षिणा बुडाली. नशीब आमचं. आग लावा तुमच्या त्या जीवनाला आणि दक्षिणेला. तुमच्या डोक्यावर तो धर्मरंड महादे नाचतो आहे त्याची तुम्हाला खुदी वाटत नाही आणि त्या गोष्टी आठवतात. सा तिथो आणि हे भटानो सा बिचारा प्रथम त्याला त्याच्या ह्या कृत्याचा. अरे श्राद्धा तो पवित्र महाराजांना जेवायला घातलं, कुठं गेली तिथे अक्कल? महार होते का तुझे वाडवाडे? महाराजाने राग मानू नये. पुन्हा स्वयंपाक सिद्ध होतो आहे तोपर्यंत आपण श्राद्ध विधीला सुरुवात करावी. आता मी तो श्राद्ध विधीला बसणार? विसर, गोष्ट विसरती. या महाजनात बसो आपल्या वाडवडिलांच्या हाताला. महाराज शांत व्हा, कृपा करून श्राद्ध विधी यथास्थान पार पाडा. नाही, शक्य नाही. तुझी ही असणी पाप तुझ्या पित्रांना भोवती तेव्हाच त्यांच्या तळतळाटात तुझे डोळे उघडते. महाजना जेवाय घालतो. पितरांचा तळतळा, माझ्या अपराधाबद्दल त्यांना शिक्षा. आता काय करावं? ब्राह्मण तर निघून गेले, श्राद्धविधी कसा पार पडणार? देवा, माझ्या पितरांना संतुष्ट करणं आता सर्वस्वे तुझ्याच हाती आहे. श्री हरी दीन दयाळ, श्री हरी दीन दयाळ, परम कृपा कनक पारे, परम कृपा कनक पारे, श्री हरी श्राद्ध आपुले मरी जदाहि, श्राद्ध आपुले मरी जदाहि, पितरा क्षुधा भोजने, पितरा क्षुधा भोजने, तब पद मद आदि उपाय सकर, तब पद मद आदि उपाय सकर, भाव दिखे अरे,
एकनाथाकडून जेवण आटोपून निघालात वाटत. होय महाराज, समध्या महारवाड्याला जेवाया घालून छान समध्याचा दुवा घेतला नाताने. मा बाप आहे आमचं ते. मा बाप? एकनाथ तुमचा मा बाप? काय खुले आहात बेटानो. सगळी स्वार्थाची सोंग आहेत बर बाबानो ही. असं कसं म्हणावं जी? का म्हणू नये? केव्हा जेवायला घातलं रे त्यांना तुम्हा महाराणा? तिसऱ्या प्रहरी. खरं ना? वही जी. ब्राह्मण आले नाही, अन्न फुकट चाललं, तेव्हा ते तुम्हा महाराणा जेवायला घातलं आणि फुकटचा मोठेपणा मिळवला. ब्राह्मण आले असते तर घातलं असतं त्यांना तुम्हाला जेवायला? एवढं त्याचं प्रेम होतं महारावर तर त्यानं ब्राह्मणाऐवजी तुम्हालाच का नाही जेवायला बोलवलं प्रथम? असं कसं होईल? किती झालं तरी ब्राह्मण म्हणजे. अगदी काही सांगू नकोस तू, सार ठोक आहे मला. अरे तुम्हाला मिंधे करून ठेवायचे आणि आपलं काम करून घ्यायचं हा आहे सारा कावाचा. तुम्हा अडाण्यांच्या कुठलं लक्षात यायला आहे? असं नाही म्हणणार महाराज, ना तमाशनी आदरून बराबरीनं वाजवत्यात. बरोबरी ना? का त्यानं तुम्हाला जेवायला घातलं म्हणून? खुळे लेखाच तुमची आणि त्याची बरोबरी तर पहा त्याला तुमच्याकडे जेवायला बोलावू, बघूया येतो का. छान नाव काढू नको सगळी. शक्य नाही. खरी कसोटी आहे बाबा ती, सद्गुरूची मेघ आहे तिथं. पहा पाहिजे तर पडताळा घेऊन. सच्चिदानंद अंगावर सावली पडत मुंच्या म्हारापासनं 10 कोस दूर राहायचं बाम. पर नाताने पावन केलं आज. बोडक्याचं पावन केलं, खायला घालून छान मिंद करून टाकलंय. हा नाता खिल फवते काम करून आपल्याकडं. अरे काय भलतच बोलतोय आज. मग काय झालं काय त्याच्यामधी? ते स्वामी बी नव्हतं का म्हणत तस? अरे बामनाचा कावा बामनच वळखायचा. स्वामींच कायच्या पायच बोलणे वरानो. गंगवाणी निर्माण मन होती की रे तुमची, त्यात ईश कालवलं ती. असा फलता अंदेशा घेणं सोबत नाही महाराजा मनाला. तर मग बळवाकी त्याला जेवणाला आपल्या हात. भवनात जाऊ द्या रानबा, द्याच नाताला आवाजन. छे 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 छे, नातांचा आमच्यावर लई उपकार आहे ती. आम्ही नाही घालणार त्यांच्यावर असलं भलत साकड. बामनाला आपल्या हात जेवणाला बलवून पापात अजून वयाच. अरे असंच वागतावर माग पाय घ्यायचं तुम्ही. बामनानी लाता मारलेल्याच गुवाड लागायच्या तुम्हाच. मी तर बामनाला जेवाया बलवायची बेमत नाही ना. साई आली वाटत, हा चोडतो तिच्या मोर तरी बोलणं का असलं काही. जाऊ द्या तुझी. बाबा गप्प का झाला सगळी मी आल्या बरोबर? जाई चल बरा. पण बाबा
ऐकलं बर का तुमचं सारं बोलणं मी नाथाना आपल्याकडे जेवायला बोलवा असं सांगत होते ना तुम्हाला हे भय भय असं सांगत होत मग का बोलत नाही तुम्ही बाबा किती किती मजा होईल बोलवा ना बाबा खच्ची देतील ते येडी ग येडी अगं नाथाना आपल्याकडचं जेवण आवडायचं नाही कसं खच्चीत आवडेल मला माहिती त्यांना काय आवडत ते आई मी शिकून गो तुला अगदी त्यांच्या घरच्या सारखं जेवण करायला बोलवा ना बाबा नाथाना जेवायला जाई जाई का येणार नाहीत ना समजलं मला तुम्हालाच त्यांना बोलवायला नको म्हणून येणार नाहीत म्हणता तुम्ही नाही ना बोलायला जात नका जो मी जाते पहा येतात की नाही ते जाई अगं बाग फिर नाही नाही बोलावणारच मी नाथाना खच्चीत जेवायला ना आमच्याकडे ना एकनाथ एकनाथ आता तो महाराखडी जेवायला जावो किंवा न जावो केला तर त्याच्यावर बहिष्कार पडल्याशिवाय राहत नाही आणि न गेला तर आतापर्यंत केलेली समतेची बडबड नसती तोंडाची बाब ठरून त्याच्या फजितीला पारावा राहणार नाही काहीही केलं तरी बदनामी टळत नाही त्याच्या कपाळीची चा सांगा सगळ्यांना एकनाथ महाराकडे जेवायला जाणार एकनाथ महाराकडे जेवायला जाणार एकनाथ हो हो एकनाथ महाराकडे जेवायला जाणार हो अगं बाई एकनाथ आणि महाराजच्या घरी जेवायला जाणार एकनाथ महाराकडे जेवायला जाणार महाराकडे जेवायला जाणार एकनाथ काय म्हणतो एकनाथ महाराजाकडे जेवायला जाणार आई बाबा कुठं आहे आत्ताच्या आत्ता त्यांची गाठ घेऊन मला या गोष्टीचा एकदा कायमचा सोक्षमुक्त करून टाकायचा आहे पण झालं तरी काय इतकं संतापायला ते काही कुठं पळून गेले नाही घरातच आहेत ते जरा शांत हो इतकं झालं तरी अजून शांत राहू काय आणलायस ते आपल्याला पित्त प्रकोप झाल्यासारखा वाटला म्हणून चंदनाची उटी आणि सूत शेखराची मात्रा उघडून आणलेली आहे बाजी प्रेमवत पंडित संतापाचा आहारे जाणं शहाण्याना शोभत नाही शांतपणा हेच विद्वत्तेचं भूषण आहे ते भूषण दूषण ठरायची वेळ आली आहे सारा गाव तुमच्या वर्तनाला नावं ठेवतो आहे तुमची निंदा करतो आहे का राग येणार नाही मला तसं असेल तर त्याबद्दल साऱ्या गावावर रागवायला हवं लोक निंदा करतात खरी नाच त्यांच्यावर रागवायचं तुला राग येण्यासारखं मी काय केलं काय करायचं बाकी ठेवलंय मी इतका जीव तोडून बोलतो आहे तरी तुम्ही शांत श्राद्धाचं पवित्र अन्न महारड्यांना जीव घातलं आता फक्त त्यांच्या घरी जाऊन जेवायचं बाकी राहिलं आहे आणि आता तेही करणार आहात असं सारे लोक बोलत आहे तेवढं केलं म्हणजे सार्थक झालं आपल्या ब्राह्मण्याचं आलीची तुमच्या भागवत धर्माची ध्वजा कुठं चाललीस ग तुझ्या बाबाचं घर आहे का हे हो आहे माझ्या बाबांचंच घर आहे तुझ्या बाबांचं घर राहिलं महारवाड्यातल्या उकिरड्यावर चालते होईत हो जाई का आली होतीस बाळ काम आहे माझ तुमच्याशी पण बाबा पंडित का रागवतात माझ्यावर उगीच
आमच्या घराला उकिरडा का म्हणतात ते? उकिरडा नाही तर काय, आणि तसल्या उकिरडावर लोळणारी गारभ तुम्ही? जरा कुणी अंजारलं गुंजारलं की चाललीस तिच्या डोक्यावर पाय ठेवायला जाई. तुम्हा महाराणा शिवायचं देखील नसतं आम्ही ब्राह्मणाने. पंडित काय चालवलंयस तू हे? योग्य ते चालवलं आहे. फार दिवस चालू दिली मी तिची फसवणूक, तिला सत्य कळलंच पाहिजे. जाई तू महार आहेस. हो तुम्ही ब्राह्मण आहात. पंडित काय फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात? मला काय हात नाहीत पाय नाहीत का मला तुमच्यासारखं बोलता चालता येत नाही? अस बरंच समजायला लागलंय म्हणायचं तुला. मलाच उलटून विचारतेस काय काय फरक आहे म्हणून. हो तुम्हालाच विचारते काय फरक आहे हो. जाई येते कुठे सांगता. जाई जी फार लांबच चालली तुझी. कशी फजिती झाली का माणसाची. जाई तोंड आटा काय तर. नाहीतर काय? नाहीतर काय? पंडित सार्थक केलं आपल्या विद्वत्तेचं. आज ही अत्याचारी वृत्ती ब्राह्मणाला शोभते का? साई जन्मानं महार आहे हा तिचा गुन्हा. प्रत्येक मनुष्य जन्मानं शूद्रच असतो पण तो संस्कारानं ब्राह्मण होतो हे शास्त्र वाक्य विसरलात. सत्यकाम जावाल शूद्रच होता ना पंडित? नका नका नाथ मला शिवू नका. महार आहे ना मी. ताई असं काय करतेस वेड्यासारखं? नाही नाही आता नाही पुसायची मी. ब्राह्मणांनी महाराणा शिवायचं नसतं, खरं शिवायचं नसतं. आई बाबा कधीच घरात येत नाही तुमच्या, काय समजत नव्हतं मला. पण तुम्ही काय होते मला नाही समजावून सांगितलं? जे कधीच कोणाला कळलेलं नाही ते तरी काय समजावून सांगणार तुला. जाई काय फलतच बोलतेस हे? मघाशी तू म्हणाली तेच खरं. काय फरक आहे तुझ्यात आणखी माझ्यात? मी महार आहे, तुम्ही ब्राह्मण आहात. आमचं घर उकिरड्यावर आहे, आमचे कपडे फाटके तुटके पलके असतात. आई बाबांना शेणा मातीत घाणेरडी तानेरडी काम करावी लागतात, शिळे पाके तुकडे मडावी लागतात. नाही नाही ब्राह्मण आणि महार सारखे नाही. आणि मी तुम्हाला आमच्या घरी जेवायला बोलवायला आली होती, तुम्ही याल अशी माझी खात्री होती. पण तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही कसे जेवाल महाराजच्या घरी? देवा देवा बाबा. काही बाबा नाथ नाथ. जाई तू मला आपल्या घरी जेवायला बोलवायला आली होतीस. हो पण आता नाही म्हणणार आमच्या घरी हा म्हणून, खरंच नाही म्हणणार. मी तुझ्या घरी जेवायला आलो तर आनंद होईल तुला? बाबा रडू नकोस बाळ, मी येईन तुझ्या घरी जेवायला.
छे फसवतात तुम्ही मला. मी रडले म्हणून समजत घालण्यासाठी सांगतात हे मला. नाही बा, खरच ये खर, अगदी खर. हो हो अगदी खर. मग कधी यार? उद्या. हो उद्या. खरच तुम्ही उद्या आमच्याकडे जेवायला याल? हो खरच ये. बाबा तुम्ही किती किती चांगले आहात. उद्या जेवायला येणार ना आमच्या घरी. 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 परमेश्वरा, तूच माझा पाठीराखा आहेस. Thank you.
आज अगदी भरून हातून स्वारी निघालीय. विशेष आमंत्रण आहे वाटत कुठच. विशेष आजपर्यंत कुणाही ब्राह्मणाला मिळालं नसेल अशा ठिकाणचं आमंत्रण आहे. अर्थात काय हो, नात महाराकडे खरंच जेवणार का हो? नाही तर खोट कस जेवायचं असतं बुवा. नाक उजळ माथ्यानं चालले आहेत आणि तुम्ही असे आड पडद्यानं का पाहता? हरीची कुणा माव करणार, हरीची आवडीन खारी, शबरीची बोल उठली, शबरीची बोल उठली, कुणा माव करणार करणार करणार. नको दुष्टा ते घीवर मांडे, नको दुष्टा ते घीवर मांडे, भक्ताची आंबील भक्ताची आंबील, बरीची भक्ताची आंबील, जेवनाशी हरी विदुला घरी, जेवनाशी हरी विदुला घरी. धर्माराच्या घरी पिरतीन नाथ जेवतात जी, धर्माराच्या घरी पिरतीन जी, धर्माराच्या घरी पिरतीन.
नाथ जेव त्यात जी, नाथ जेव त्यात जी जी आज भक्तान देवावरती, आज भक्तान देवावरती केली ही मात, भक्तान केली ही मात, भक्तान केली ही मात। हट्ट पोरीचा पुरवायाला, हट्ट पोरीचा पुरवायाला नाथा कळवळला, पुरवायाला नाथा कळवळला। आसरा तुम्ही सगरीबाला, आसरा तुम्ही सगरीबाला। लई थोर उपकारा म्हावर नाथा केले, नाथा केले। लई थोर उपकारा म्हावर नाथा केले, लई थोर उपकारा म्हावर नाथ तुम्ही केले जी, नाथ तुम्ही केले जी जी चाळीस कुळात आमच, बेचाळीस कुळात आमच तुम्हीच उत्तरल नाथा, तुम्हीच उत्तरल नाथा, तुम्हीच उत्तरल। काय इथे सुद्धा एकनाथ? काय जेवला? एकनाथ महाराकडे जेवला, बस आता त्याच्यावर बहिष्कार पडणार। जा कळवा पंचमहाजनांना, इनामदार साहेबांना कळवा। आम्ही जाती तर मंगळ असून छान, आमच्या घरची मीठ भाकर आपण गोड करून छान घेतली, सार्थक झालं आमच्या जन्मात। राणू तू अमंगळ, मला तर तुझी ही झोपडी सर्व मंगलाचं माहेर खरंच वाटते आहे। राणू प्रत्येक महार जर इतका निर्मळ, इतका पवित्र राहून आला तर ब्राह्मणाखी मार हा भेद आपोआपच नाहीसा होईल। हा हा नाथ, पोरानू ऐका, उद्यापासनं साऱ्यांनी सुरुवात करायची बर का सफाईच्या कामाला, कुणीने अमंगळ नाही राहायचं याच्यामुळे। महारोड्याचा नूर काय बोलावं आपल्या मोर, पण आपल्यासारख्या महात्माने रस्ता दावण्या बघात नाही व्हायचं हे काम। कायमचा निकाल लावायचा असेल तर एकनाथावर बहिष्कार टाकून त्याच्याशी कुणीही संबंध न ठेवणं हा एकच उपाय आहे। तरी पण मला वाटतं प्रत्यक्ष बहिष्कार टाकण्यापेक्षा बहिष्काराचा धाक दाखवून त्याला प्रायश्चित्त घ्यायला लावलं अधिक बरं। असल्या धर्माचरणाला शास्त्रात प्रायश्चित्तच मुळी सांगितलेलं नाही। पण का हो, विश्वामित्र ऋषीने तर चांडाळाच्या इथलं मांस खाल्लं होतो आणि ते सुद्धा चोरून। तो दाखला इथं लागू नाही। कुठं विश्वामित्रासारखा ब्रह्मवेत्ता तपस्वी आणि कुठं हा धर्मभ्रष्ट पतित एकनाथ? शिवाय एकनाथामुळं आमच्या रयतीची फार भीगिरी माजू लागलेली आहे, तेव्हा त्याच्या विरुद्ध जे उपाय योजायचे ते चांगले कडकच असले पाहिजेत। सारे एकनाथाकडे आणि त्याला म्हणावं पंचायतीतले महाजन तुला ताबडतोब बोलावत आहेत। हे काय बोला बोला काय ते? महाराज आपल्या पाय धुळीन माझी झोपडी पवित्र व्हावी अशी फार दिवसाची इच्छा होती माझी, परंतु धीर झाला नाही। आज आपण राणू महाराजच्या घरी जेवण्याचं औदार्य दाखवलं म्हणून मी विनंती करण्याचं धाडस करते। मातोश्री सांगतोय नव नाथ असं नाहीत म्हणून छान गावात गेल्या पर हाय काय? हाय काय, तुमच्या घरी ब्राह्मण जेवायला हवा नाही का? आता एकनाथावर बहिष्कार पडून त्याची आणि तुमची धुळदाण उडेल तेव्हा समजेल। काय हाय तरी काय, चला चावडीवरच जाऊ।
या महाराजांचं इथे काय काम आहे? गाव पंचायतीत महाराज निधी बसायचा हक्क आहे. फारच माधुरी झाला आहात तुम्ही, पण याद राखा तुमचा हा चढेलपणा उतरायला वेळ नाही लागणार. मला लय ऐकलं ती असलं दबकवणे आजवर नरम गवतलं म्हणून कोपरानं खणून नाही भागत. असं काय गळ्यापर्यंत माझ्या कर्जात बुडला आहात आणि लेखो या गमच्या? मग काय झालं? काय रिनकरी झालो म्हणून काय वतनदारी केली आमची? होय तुमच्या आधीचं हवं आम्ही हातच मुखाट्यानं चालतंय फा, नाहीतर थक्के देऊन बाहेर काढू. अरे सार जीव देऊ वतनासाठी. मला तुमच्या घरातारावरून नांगर फिरतो म्हणजे समजेल तुम्हाला तुमची वतनदारी. पाहता काय तिथून काढायला बाहेर. महाजनाने मला इथे बोलवण्याचा अनुग्रह कशासाठी केला होता? हे पहा, तुम्ही सांगा. हो हो खोकल्याची अशुभ येते म्हणता? काही विचारू नका शास्त्री महाशय. आपण सांगा बोला, कुणीच का स्पष्ट बोलत नाही? माझ्यावर आपला काही आरोप आहे का? पंचमहाजनांचा तुझ्यावर असा आरोप आहे की तू भलेपणानं वागतोय. हा तू भलेपणानं वागतोय. ही पंचायत आहे का थट्टा आहे? एकनाथ तू धर्मभ्रष्ट आहेस, पतित आहेस असा महाजनांचा तुझ्यावर आरोप आहे. तुला बहिष्कृत करण्याचं महाजन पंचांनी ठरवलं आहे, परंतु न्यायाचं काम योग्य रीतीनं व्हावं म्हणून आता आम्ही तुझी चौकशी करणार आहोत. काय हो, तुम्ही ह्याला पंचांची आज्ञा कळवली तेव्हा हा महाराजा घरी होता ना? नाही नाही महाराज. काय पिंगलीच्या घरी? बस बस चौकशीची काही एक जरूर नाही. मी सांगतो याच्यावर बहिष्कार पडलाच पाहिजे. दिवस आठवड्या वेशीच्या घरी हे तर फारच भयंकर. हो तर वेशीच्या घरी रात्रीच्या वेळी चोरून मारून जाणं हे पुण्यकृत्य. बस याच्यावर बहिष्कार पडलाच पाहिजे. पिंगलेच्या घरी जातोस कोण? परंतु माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात सत्याचा बस बस त्याबद्दल अधिक चर्चा करण्याचं कारण नाही. आम्ही बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे आणि म्हणूनच आम्ही तुझ्यावर बहिष्कार टाकला आहे. आणि तू ज्या महाराजांच्या जोरावर नाचतो आहेस त्यांच्याही घरादारावरून उद्या आम्ही नांगर फिरवणार आहोत. थांबा, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. माझ्यामुळे काय बिचारांच्यावर संकट का? ऐका. नाही, काही एक जरूर नाही ते ऐकून घेण्याची. आम्हाला ते माहित आहे. आम्ही तुझ्यावर बहिष्कार टाकला आहे. संकटावर बहिष्कार टाकला आहे.
आमच्याकडून केव्हाही काहीही मदत मिळणार नाही. तुला जगणे सुद्धा कठीण होईल. हा न्याय पाचामुखी परमेश्वर म्हणतात ठेवा. इतक्या लोकांच्या तोंडून तूच बोलतो आहेस का? मग माझ्या अंतकरणाला का पटत नाही? देवा मी चुकतो आहे का? देवा देवा हे घर सोडून कुठही आजपर्यंत सार सहन केलं आता शक्य नाही. तुझा आशीर्वाद मला कुठही सुखी ठेवी. पण एकाएकी काय झालं आज? मनाच्या कोण माऱ्याची परमावधी झाली.
आई तुझ्यावरचं प्रेम बाबांच्या चारित्र्याबद्दलचा आदर आणि माझी धर्मावरची निष्ठा यांच्या तिहेरी झगड्यात माझ्या मनाला इथं शांतता मिळणं शक्य नाही. पण कुठं जाणार तू बा? माझी धर्मनिष्ठा मला वाट दाखवी इकडं. त्यांना न विचारतात त्यांचा आशीर्वाद न घेता जाणार तू? काय उपयोग त्यांना सांगून? बाबा आज एकदा मन मोकळं बोलून टाकायचं ठरवलं आहे मी. बोल. 16 वर्षाचा झाला की पुत्राला मित्राप्रमाणे वागवावं असं सुभाषितच आहे. पण मी तुमच्याशी मित्राप्रमाणे बोलणार नसून शत्रूप्रमाणे बोलणार आहे. मनुष्याच्या प्रगतीला मित्रापेक्षा शत्रूचाच जास्त उपयोग होतो. बोल काय बोलणार आहेस ते? बाबा असलं अधर्माचं आचरण तुम्ही का करता? बाळ मला धर्माधर्म समजत नाही. सत्य अहिंसा आणि समता हाच आम्हा भागवतांचा धर्म आहे. वैदिक धर्माबद्दल तुम्हाला काहीच परवा वाटत नाही का बाबा? धर्माच्या स्वरूपाबद्दल श्रुतीस्मृतींचं तरी एकमत कुठे आहे? मनुष्याच्या अंतःकरणाला सहज पटणारा हा माझा भागवत धर्म पाळणं हेच मी माझं पवित्र कर्तव्य समजतो. तसा असेल तर तुमचा या घराचा त्याग करून तुमच्या घातुक तत्वांना हाणून पाडण्याचं कार्य मला पत्करावं लागेल. त्याबद्दल मी तुला मुळीच दोष देणार नाही. मला विरोध करणं तुला योग्य वाटत असेल तर माझा त्याग करणं हे तुझं कर्तव्यच आहे. त्याच्या आड मी येणार नाही. मुलानं बापाचा त्याग केला असला अपवाद सहन करण्याचं धैर्य सत्यासाठी धर्मासाठी तू दाखवलंस तर तुझ्या त्या वागणुकीचा अभिमानच वाटेल मला. माझा त्याग करायला तुम्ही इतके उत्सुक झाला आहात का? नाही बाळ, परंतु प्रेमामुळे सत्याकडे डोळे छा करून मी तुझी फसवणूक करणार नाही. सत्य सांगून समजत नाही, त्याचं बीज अंतःकरणात पडून ते तिथे रुजावं लागतं. घरात लावलेल्या दिव्याचा प्रकाश जसा दारा खिडक्यातून बाहेर पडत असतो तसाच माणसाच्या अंतःकरणात उजळलेल्या सत्याच्या ज्ञानदीपाचा प्रकाश त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या वागणुकीत प्रगट झाला पाहिजे. ठीक, तर मग माझी धर्मनिष्ठा मला जो मार्ग दाखवी तो भी पत्करी. जातो मी. जा बाळ, सुखानं जा, खुशाल मला विरोध कर, माझा आशीर्वाद आहे तुला. आई येतो मी. बाळ खरंच जाणार तू मला सोडून? सावेल तुला, इतका कठोर आहेस तू? तर तूही माझ्या बरोबर या घराबाहेर पड. आई धर्मभ्रष्टपतीचा त्याग करण्यानं पातिव्रत्य नष्ट होत नाही. पण केवळ मी त्यांची पत्नी म्हणून त्यांच्याप्रमाणे वागत नसून मलाही तोच श्रेष्ठ धर्म वाटत असला तर? त्यांच्याप्रमाणे मी तुझाही त्याग करीन. आई तुझंही माझ्यावर प्रेम नाही ना? मी तर आईच आहे. आईचं मुलावर प्रेम कसं नसेल? पण प्रेमाची सफलता ताकात असते. कर्तव्यासाठी आपल्याला एकमेकांचा त्याग करणं भाग असेल तर मी तरी माघार का घेऊ? हे बाळ आशीर्वाद आहे तुला माझा.
माझ्या हेकटपणामुळं आज मुलगा घरातून बाहेर पडला. किती यातना होत असतील तुमच्या मनाला. सत्व पालनासाठी पुत्राचं बलिदान करणाऱ्या सांगुणा राणीचं उदाहरण माझ्या समोर असताना मला वाईट वाटून घेऊन कसं चालेल. मला वाईट वाटत त्याच्या अज्ञानाबद्दल, अहंकाराबद्दल. धन्य धन्य आहे तुमची. माझ मन मायेच्या मोहानं व्याकुळ झालं असता आई असूनही तुम्ही आपल्या मनाची समता कायम राखली. कर्तव्यासाठी त्यागाची किती परमावधी करता येते हे आज तुम्ही प्रत्यक्ष आपल्या कृतीनं मला दाखवलं. आजपर्यंत तुम्ही माझ्या पत्नी होता, पण आज तुम्ही माझ्या गुरु झाला आहात. प्रांत चित्त शांत सारे भूषण तो मिले स्वगुणाना. प्रांत चित्त शांत सारे भूषण तो मिले स्वगुणाना. वचने दिन जाती वचने दिन जाती अनुपम तव साथे अनुपम तव साथे. शांत चित्त शांत सारे भूषण तुम्हारे स्वगुणाला प्रेमाने बोलू दिया प्रेमाने बोलू दिया. छान फोड मोडली एकनाथाजी. आता ज्यांच्या जीवावर तो नाचतो आहे त्या महारड्यांची नांगी मोडली झालं. त्याला काय उशीर आहे. जप्तीचा हुकूम हातात आलाच आहे. आता खेचतो एकेकाला बायका पोरा सकट खराब आहे आणि लावतो त्यांना देश धडीला उर्मट झालेत लेकाचे. सद्गुरु सद्गुरु सद्गुरु. आता त्या एकनाथाला म्हणावं ये धावून आपल्या कैवाऱ्यांच्या मदतीला. कोण हरिपंडित तुम्ही कसे इकडे यावे. काही विशेष दिसत आहे. मानलं तर आहे, नाहीतर विशेष असं काहीच नाही. धर्मविरोधी पित्याचा त्याग करून मी आज घराबाहेर पडलो आहे. वा वा वा. याचं नाव तत्वनिष्ठा. धर्मासाठी असा त्याग करण्याची तयारी पाहिजे. छान छान पंडित, अगदी योग्य वेळी आम्हाला मिळाला तुम्ही. काशीचे विद्वान येथे प्रज्ञानंद इकडे येणार आहेत, तेव्हा त्यांच्याच पुढे एकनाथाच्या वर्तनाची आम्ही चौकशी करणार आहोत. आता आमची बाजू मांडायला तुम्ही आहातच, आणखी काय पाहिजे.
बापा विरुद्ध मुलगा, अलौकिक योग, अलौकिक योग. संत भरत रातियासु परि विठल मारि वासु परि विठल मारि वासु दया खादिन गोलरी खेले नमी पाजवरी दया खादिन गोलरी खेले नमी पाजवरी संबंजल मजनारे जाति कुलासी संबंध मजनाहीद फलते जाति फलते जाति विठल उच्चारे बाजा विठल उच्चारे तेने पावन देख जाने ते पावन देख जाने एकाजनादन कामात अडथळा करून आणखी गुन्हेगार ठरू नका. तुम्हाला घरातून बाहेर काढण्याचा आम्हाला हुकुम झाला आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं आम्हाला भाग आहे. अरे तारा हाय माईस हुकुम हा मंदिर शिरून हात तर लाव कशाला, खांडोळीच करतो एकेकाच्या हाताची. तुम्ही त्याच्या धमकवण्याला काय बेता, हे सगळ्याला बाहेर आणि खरा जप्तीचं काम सुरू. पाऊल तर टाक भर मुर्दाच पाडतो बघ. हातावर काय खूळ लागली आहे तुला? शेवटी आलाच हळीत हळ लुडबुड करायला. अहो हे धर्मयुद्ध आहे, यात नातं गोतं काही पाहिजे. सच्चिदानंद काय केलं? महंताच्या माणसाने हुल्लड करून मारामारी केली. नका, अगदी काही बोलू नका, स्वस्त पडून राहायचं अगदी. पण श्रीखंड्या कुठे आहे? फार लागलंय त्याला. माझा मार चुकवण्यासाठी आपल्या अंगाची ठाल करून माझ्या अंगावरचे तडाखे सारखे छेलीत होता तो. श्रीखंड्या, 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 बघ ऐक, किती लागले रे तुला? इतर शब्दाने देखील बोलला नाही. हो बरं वाटतंय ना जाताना. हो तुला किती रे मार बसलाय हा. मग असं कसलं कौतुक करता? तुमच्या अन्नावर पोचलेला हा आडमाप देह तिथं असताना नाथाना मार बसावा? फुकट फुकट माझा जन्म. श्रीखंड्या, इतकं अंथणकच आहे तरी काय बोलतोस रे तू? हे किती शिंचिल रे आमच्यासाठी तू. किती बरं वाटलं. आई बरं वाटलं ना? असाच थोडा वेळ स्वस्त पडून राहा. आई आई
आई आई जीवा तला पंडित अगदी नशिबान आम्ही तिथे होतो म्हणूनच निभावलं, नाहीतर तत्वनिष्ठा विसरून वडिलांच्या मरतीला खास गेला असता, अगदी अर्जुनासारखे मोहात पडला. हो श्रीकृष्णाप्रमाणे स्वामी पीठ होते म्हणून निभावलं. वेळ नव्हता पुरेसा, नाहीतर स्वामींच्या तोंडून सुद्धा गीतेसारखं अमूल्य तत्वज्ञान बाहेर पडायचं त्या प्रसंगी. सद्गुरु 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 सद्गुरु. पंडित, यती महाराजांच्याकडून आज्ञापत्र आलं आहे, श्रींचा मुक्काम उद्या तिथे होणार आहे असं कळवत आहे. जा रे कळी एकनाथाला. आणि हे पा, त्याला म्हणावं यती महाराजांच्या पुढे, हरी पंडित तुझा मुलगा तुझ्या विरुद्ध आमची बाजू मांडणार आहे. काय समजलं? हो हो बरोबर समजलं, बरोबर समजलं. नाथ किती दुःख सोसा, आमापाई जात गोताला बी पार्क झाला. महाजनांनी माझ्यावर बहिष्कार घातला हे उपकारच आहेत त्यांचे माझ्यावरती, त्यानिमित्तानं तरी तुमची सेवा घडते मला. नाथ आमचं ऐका, पाया पडतो तुमचं, तुमची जात गंगा तुम्हासनी पावन करून घेते या, तवा प्रायश्चित घ्या आणि मिळा आपल्या जातीला. प्रायश्चित्त घेऊ कशासाठी? ज्याला पाप केला आहे असं वाटत असे त्यानं प्रायश्चित्त घ्यावं. नाथ यती प्रज्ञानंदांच्या समोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी उद्या आपल्याला मठात यावं लागेल.
माझ्यासाठी यती महाराजांना इकडे येण्याचे श्रम पडले. अरे 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 अरे. आणि नाथ हरी पंडित आपले चिरंजीव यती महाराजांच्या समोर तुमच्यावर आरोप करणार आहे. ठीक. हरी पंडित आरोप करणार? परमेश्वरा तुझी लीला आतर्क्य आहे. विरोध भक्ती करणाऱ्यांना तारण्याचं तुझं ब्रीज माझ्या हरीला तू कसा विसरशील? यती महाराज आम्ही हरी पंडित आणि इतर सनातनी मंडळी या बाजूला बसणार. आणि काही गरज नाही त्या बाजूला आसन मांडायची. बसेल तो एकनाथ जमिनीवर. हां छान. काही दिसत नाही पलीकडे. पाखंड्याचा तोंड सुद्धा पाहू नाही असं शास्त्र आहे. आणि शिवाय ऐकणाऱ्याच्या मनावर जबरदस्त परिणाम व्हावा अशी काही विलक्षण मोहिनी आहे त्या एकनाथाच्या चेहऱ्यात. काय रे काय परिणाम झाला एकनाथावर आमच्या निरोपाचा? भलताच परिणाम झाला महाराज. होणारच होणारच. आणि हरी पंडित आपल्यावर आरोप करणार हे ऐकून एकनाथाची कंबर खटण्याऐवजी आनंदच झाला त्याला. अस कळेल त्याला आता आनंद. तुम्ही आलेच वाटत. एकनाथ आपल्या अधर्माचरणाबद्दल प्रायश्चित्त घेऊन आपल्या पापांचे क्षालन करावयास तू तयार आहेस? माझ्या हातून कोणतं पाप घडलं आहे? ठीक. एकनाथ तुझ्यावरचे आरोप निवेदन करतील त्यांना तुला जी काही उत्तरे द्यावयाची असतील ती देण्यास श्रींची तुला अनुज्ञा आहे? श्रींची आज्ञा मला शिरसा बंदी आहे. एकनाथ श्रुती स्मृतीत सांगितलेल्या सनातन वैदिक धर्माचं उल्लंघन तुझ्या हातून झालं आहे की नाही?
अहिंसा सत्य त्याग ही धर्माची लक्षणं असतील तर त्याविरुद्ध माझं आचरण जाणून बुजून तरी घडलेलं नाही. ब्राह्मणा आधी श्राद्धाचं पवित्र अन्न, महाराणा जीव घालण्याचं आणि स्वतः महाराजाकडे जेवण्याचं पाप तू केलं आहेस. भुकेल्यांना अन्न खाणं हे प्रत्येक ग्रहस्थाचं कर्तव्य आहे. दाराशी आलेल्या अतिथीची जात पाहणं हा धर्म नव्हे. राणू महाराजा घरी मी जेवलो ते खरं आहे, परंतु श्वान चांडाल ब्राह्मण गाय हत्ती यामध्ये पंडित भेद मानित नाही असं भगवंताने सांगितलं आहे. भूतदया हे पाप असेल तर ते मी केलं आहे. भूतदया, भूतदया ही धर्मभ्रष्टांची नेहमीचीच पळवाट आहे. पळवाट? भूतदया हा धर्माचा पाया आहे. प्रेमच जगाचा आधार आहे असं यती महाराजांना नाही का वाटत? काय हा उद्दामपणा? प्रत्यक्ष यती महाराजांना उलटा सवाल. हरिपंडित, एकनाथाचं म्हणणं खरं आहे, प्रेम हाच विश्वाचा आधार आहे. तर मग प्रेमाचं आचरण अधर्माचं कसं ठरतं? एका अजाड महार मुलीचं नाजूक निष्पाप अंतःकरण विषमतेच्या कल्पनांनी कडवट बनू नये म्हणून जर मी तिच्या घरी जेवलो असेल तर तो अधर्म ठरेल का? याच तत्वाप्रमाणे मी आतापर्यंत वागत आलो आहे आणि तेच तत्व माझ्या ग्रंथात प्रतिपादन केलं आहे. श्रीनी ग्रंथ ऐकून तो चुकीचा ठरवला? श्रीनी ऐकून? शक्य नाही. तुझा ग्रंथ मराठीत आहे. मराठी कवित्व ऐकून यती महाराज आपले कान अपवित्र करून घेणार नाहीत. सर्वाधिकारी, ग्रंथ ऐकून निर्णय देण्याची आमची इच्छा आहे. अहो स्वामी श्रेष्ठ समर्था सद्भावे चरणी ठेवितो माझा, कृपा करुणी मद अनाथा दर्शन आता दे. भावहीन भक्तिहीन ज्ञानहीन वैराग्यहीन नाशी केले शास्त्र पठन वेदाध्ययन देजिनसे. का हो, आपण म्हणता तसं काही दिसत नाही. स्वभावानं तर विनयी दिसतो आहे. दुःखने दोन्ही सुखतेने या नाव अहिंसा म्हणणे हा पहिला गुण जाणणे ऐक लक्षणे सत्याने. जाती उंच नीच असंख्य परी तो न म्हणे माझी एक देवी गंगा तीरी गाव अनेक परी गंगा माझा एक गाव न म्हणे. श्रुती स्मृतींचं सारच काढलं आहे रसाळ भाषेत. वाचला होतात हा ग्रंथ तुम्ही? प्राकृताबद्दलच्या तिरस्कारामुळं ग्रंथाचं अंतरंग पाहण्याची गरजच वाटली नाही. दावे हाती ते पदार्थ उजवे हाती स्वये देतात येथे कोण देतात कोण घेतात देवी एकात्मता सर्वा भूती. प्रेमाशिवाय माणसं एकत्र येणं शक्य नाही.
माणसं एकत्र आल्याशिवाय समाज निर्माण होणार नाही, आणि समाजच नसेल तर धर्माचं कार्य काय राहिलं? अन्न वस्त्र दान मान मोठीच्या कळबळाने जाण करावे एकनाथ, खरोखरच तू एक महात्मा आहेस. धन्य आहे तुझी. हरी पंडित, फार मोठी चूक केली तुम्ही. एकनाथांचा मुलगा म्हणून घेण्यास लाज न वाटता अभिमानच वाटला पाहिजे. सच्चिदानंद सरस्वती, तुम्ही विनाकारण आमचा गैरसमज करून दिलात या सत्पुरुषाबद्दल. मला यात तुमचा काहीतरी स्वार्थ दिसतो आहे. स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हा खटाटोप केलेला दिसतो तुम्ही. आम्हाला तिथे यानच एकनाथ म्हणून आम्ही नातावर उलटलो. पंडित, पहा. आई, क्षमा कर मला. माझी चूक मला समजली. माझा ज्ञानाचा गर्व पार नाहीसा झाला. आता त्यांची नाही का भेट घ्यायची? आई, धर्माच अधिष्ठान मस्तकात नसून हृदयात असत हे मला समजलं. पण बाबांची क्षमा मागायला त्यांच्या पुढं कोणत्या तोंडानं जाऊ? बाय. नको बाळ, काही बोलू नकोस. तुला जे बोलायचं आहे ते शब्दांच्या पलीकडचं आहे. बाबा, किती उदार अंतकरणानं माझे एवढे अपराध पोटात घालून तुम्ही मला जवळ केलं. बाबा, तुझा मुलगा म्हणून घेण्याची पात्रता कधीतरी येईल का माझ्या अंगात? बाळ, कष्टी होऊ नको. प्रकाशाचा खरा आनंद अंधकारातून गेल्याशिवाय अनुभवता येत नाही. तुला आपल्या चुकीची झालेली जाणीव हाच तुझ्या भावी प्रगतीचा पाया आहे. जाई, क्षमा कर मला. देवाच्या घरी लहान थोर हा घेत नाही. माणसाची योग्यता जन्मापेक्षा कर्मावरच अधिक अवलंबून असते हे आज मला पूर्णपणे पटलं. जाई, आजपासून मी तुला माझ्या सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेमानं वागवीन.
विरते सकल मतभेद अलेप्य सौख्य रे विरते सकल मत विरते सकल मतभेद अलेप्य सौख्य रे दीन दयाल दया तव दावे दीन रम्य साम्य भावे सौख्य सुपथ अतिरम्य साम्य भावे विरति सकल मद विरति सकल मद भेद अलेख्य सौख्य रे विरते सकल मतभेद अलेप्य सौख्य रे विरते सकल मतभेद